नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजची मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे एका खास व्यक्तीच्या बर्थडेला, आणि तो बर्थडे ॲक्च्युली खूप खास झाला आहे, कारण जेव्हा फॅन्स आपल्यासमोर रडतात ना, तेव्हा आपण किती कोणासाठी तरी महत्त्वाचं हे जाणवतं आपल्याला, आणि तेच घडलं आहे अमृताच्या बाबतीत. मी आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या वाढदिवसाला. सगळ्यात आधी विश यू व्हेरी हॅपी. थँक्यू, थँक्यू सो ॲज ऑलवेज, ॲज युजल, खूप सुंदर दिसते. थँक्यू, थँक्यू. इतकं फॅन्ससोबत तू बर्थडे सेलिब्रेट केला आहे, आणि काय घडलं ते आम्ही आय विटनेस आय विटनेस. आणि बापरे, मला मला अजिबात असं वाटलं नव्हतं ही रिॲक्शन मुलींची, ज्या रडल्या त्यांची ही रिॲक्शन येईल असं अजिबात वाटलं नव्हतं. आम्ही फन म्हणून अल्टिमेट फॅन ऑफ अमृता हे एक छोटंसं कॉन्टेस्ट रन केलेलं, मज्जा म्हणून की चला ना बर्थडे आहे आणि फॅन्स इतकं सगळं आपल्यासाठी करतात तर का नाही, यु नो, त्यांना पण इन्वॉल्व्ह करूया या सेलिब्रेशनमध्ये. मीडिया फॅमिली बरोबर तर मी हा बर्थडे सेलिब्रेट करणारच होते, कारण आत्ता सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडिया हे इतकं जास्त महत्त्वाचं झालेलं आहे, आणि तुम्ही सगळे म्हणजे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता इतकं तुमच्या कलाकारांना प्रोत्साहन देता. फक्त मलाच नाही, आय थिंक प्रत्येक मराठी कलाकारांना तुम्ही इतकं त्यांचे इंटरव्ह्यूज जाऊन घेणं, त्यांचे फोटो अपलोड करणं, आम्ही काही ॲड केली, काहीतरी नवीन केलं तर ते यु नो रिट्वीट करत राहणं किंवा रिपोस्ट करत राहणं, हे सगळं तुम्ही इतकं करता. आणि सो कुठे ना कुठेतरी आनंद ह्या गोष्टीचा होता की माझी एक फॅमिली फक्त नियर अँड डिअर वन्सची न राहून आता इतकी मोठी झालेली आहे. सो खूप मजा आली, अँड आय होप की तुम्हालासुद्धा मजा आली असेल. आणि जेव्हा आता हे मी कॉन्टेस्ट विनर्स, आम्ही पाचच कॉन्टेस्ट विनर्स काढणार होतो पण 10 काढले आम्ही, आणि त्या मुली जेव्हा आल्या, यार मला आता अतिशय रिस्पॉन्सिबल वाटतंय, माहिती आहे की ह्यांची की आता आय एम रिस्पॉन्सिबल फॉर देम, कारण हे मला फॉलो करतात, ह्या मी जे काही लिहिते, जे काही सांगते त्या यु नो एक एक बिलीफनी, एक फेथनी त्या फॉलो करतात. सो कुठे ना कुठेतरी आता माझी जबाबदारी डेफिनेटली वाढलेली आहे, ॲब्सोल्युटली. स्पेशली डिजिटल मीडियासोबत आज इतकं मस्त मीट अँड ग्रीट सेशन ठेवलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच तू 904K फॉलोअर्सचा टप्पासुद्धा काढला, म्हणजे 1 मिलियनपासून तू थोडीच लांब आहे. लांब आहे, थोडीशी लांब आहे, बट आय थिंक दी एंगेजमेंट ऑन इन्स्टा म्हणू नका, फेसबुक म्हणू नका, खूप छान सुरू आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळतो फॅन्सचा तुमचा. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. काही ना काही खास प्लॅन असतं आपले बर्थडेज, इकडे जाणार तिकडे जाणार, काय यंदा स्पेशल? आणि सगळ्यात आधी हे जे संपूर्ण वर्ष होतं हे तुझ्यासाठी खूप स्पेशल राहिले, संपूर्ण जर्नी कशी? ॲब्सोल्युटली, द हे वर्ष आता मी मागे वळून बघते तेव्हा अप्रतिम राहिलेलं आहे. टू बी अ पार्ट ऑफ यु नो 100 crore+ फिल्म्स, आय थिंक 2 फिल्म्स माझ्या ज्या आहेत, सत्यमेव जयते, राझी, दोघांनी राझीनी तर 200 crore टप्पा पार पाडला आणि सत्यमेव जयतेनी 100. सो टू बी अ पार्ट ऑफ दीज फिल्म्स अँड टू गेट टू डू गुड वर्क, यु नो, वॉज दी अजेंडा दिस इयर, आणि ते मी करू शकले, आय थिंक कुठे ना कुठेतरी त्याचं एक मला देवाजरणी थँक्यू अशी प्रार्थना गेलेली आणि ती प्रार्थना सफल झाली. आणि मराठी ऑडियन्सेससाठी, माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी मी तुम्हावर हे गाणं घेऊन आले आणि काशीनाथ घाणेकरमध्ये, आणि त्या गाण्यालासुद्धा अप्रतिम प्रतिसाद मिळाला, लोकांनी त्याचं डाउनलोड करून मीम्स बनवली, हे केलं ते केलं, सो मजा आली सगळं ते एकंदरीत वातावरण बघून. डॅमेज्ड वेबसिरीज केली मी. सो इन ऑल अ फ्रूटफुल इयर, आणि सुपर डान्स महाराष्ट्र जज करते आहे, सो इन ऑल अ व्हेरी व्हेरी फ्रूटफुल इयर. यार आपण कधी कधी म्हणजे दर बर्थडेला असं नाही पण एक रेझॉल्युशन ठरवतो की मी हे या वर्षात हे केलं, हे कमी झालं, हे जास्त झालं, तू असं काही ठरवलं पर्सनली प्रोफेशनली? यावेळेस बर्थडेचं रेझोल्युशन तुम्हाला आता असं होईल की राहू दे आता अमृताला काय बोलायचं, पण मी गोड बंद करणार आहे कम्प्लिटली. तुला अजून बारीक व्हायचं आहे? नाही, इट्स नॉट अबाउट बारीक, इट्स जस्ट दॅट यु नो कारण मी फिटनेसमध्ये खूप आहे, मला माहिती आहे की शुगर, रिफाईंड शुगर ही तुमच्यासाठी किती वाईट आहे, आणि कुठे ना कुठेतरी ते मी प्रचंड कमी करायचा प्रयत्न करणार. मला असं स्वीट टूथ नाही, स्वीट जॉ आहे, मी खूप स्वीट्स खाऊ शकते. हो, नाही नाही नाही, बर्गर्स नाही बंद करणार आहे, बाप रे, नाही नाही नाही, अजिबात नाही. सो दिस इज माय रेझोल्युशन फॉर माय सेल्फ, ते मी आता आधी 21 दिवस करून बघणार आहे, मग मी 90 दिवस करून बघणार आहे, आणि मग बघू कितपत मला ते झेपतंय. पोस्ट करशीलच आय होप. काय प्लॅन या वर्षीचं, काय एक्सपेक्टेड आहेत, गिफ्ट्स वगैरे घरच्या यायला पाहिजेत, नाहीतर मग नवरा घरात कसा राहील यार, व्हॉट इज दिस. सो नवऱ्याकडनं डेफिनेटली एक्सपेक्टेशन्स आहेत, माझे अजून बाकी कोणाकडनंच काही एक्सपेक्टेशन्स नसतात. सो आय होप की तो काहीतरी छान देईल, आणि त्याचं असं असतं मी आपलं बेबी 20 तारीख आ गया प्रेझेंट, 23 को मिलेगा, 21 आ गया प्रेझेंट,
23 को मिलेगा. सो 23 जब आएगा तब मिलेगा, असं झालंय ते. म्हणजे तुझं म्हणजे तुला कुठेतरी गिफ्ट मिळायचं म्हणाल हरकत नाही, छोटा बेबी जो तुमच्या घरी आलाय आणि तो गेला आता. मला माझं गिफ्ट जे पाहिजे होतं ते ह्या वर्षी मिळालेलं आहे, माझा भाचा निर्वाण. आणि आय थिंक दॅट इज द लाईक द बिगेस्ट गिफ्ट एव्हर. मग त्याला बघून मला असं वाटतं की अरे यार क्या बात है, यु नो, असायला पाहिजे असायला पाहिजे. येस, आम्ही पण तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन आलो आहे तुला राजश्री मराठीकडनं. हे खास गिफ्ट, अरे यार हे बघा, हे ह्याला म्हणतात फॅमिली, ह्याला म्हणतात मैत्री. थँक्यू सो मच, दिस इज व्हेरी व्हेरी स्पेशल. मी आता उघडू. येस, आय होप तुला हे आवडेल. ऑफकोर्स यार, ओ माय गॉड, आय एम अ बॅग फ्रीक. व्हॉट इज दिस यार, ओ वाव, व्यूजा कडनं तुलाही. माय गॉड, थँक्यू सो मच व्यूजा, थँक्यू सो मच. तुला कलर, ओ येस, आय लव, माझ्याकडे सगळ्या कलरफुल बॅग्स आहेत. आय एम नॉट लाईक अ ब्लॅक अँड व्हाईट पर्सन, बट थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. या दिस हॅज बीन हॅपी बर्थडे. थँक्यू, थँक्यू सो मच. मराठीच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही आवर्जून इतकं सगळं यु नो डिजिटल मीडिया असो किंवा ही अशी आम्ही भेटतो तेव्हा इतकं सगळं प्रेम तुम्ही देता, सो थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू, थँक्यू डॉलर.